ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। काळ्या समुद्रात अमेरिका रशियामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला। रशियाच्या सुखोई 27 लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या अन्न वस्त्र वाहू B-52 या बॉम्बरला घेरलं, यामुळे नाटो देशांमध्ये खळबळ माजली। या बॉम्बर विमानांना ब्रिटनहून उड्डाण घेत काळ्या समुद्रावर गस्त घालण्यास सुरुवात केली। श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर रविवारी पहाटे हल्ला केला। यानंतर सुरू झालेल्या चकमकीत CRPF ने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला, मात्र जम्मू काश्मीर पोलीस दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक चकमकीत शहीद झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मूळ स्वप्न देश काँग्रेस मुक्त करण्याचं होतं, ते पूर्ण झालं नाही। तेव्हा काँग्रेस गांधी परिवार मुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींशी हाताशी धरलं, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे। इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढविल्यामुळे खर्च 709 कोटींवरून 1,079 कोटींपर्यंत वाढलाय। या खर्चाला MMRDA बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तात दिली। जागतिक इंधन बाजारामध्ये निराशाजनक वातावरण असूनही देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किमतीत जोरदार चढ उतार पाहायला मिळतोय, मात्र गेल्या 28 दिवसांपासून कोणताही तेलाच्या किमतीत बदल झाला नाही। पेट्रोल 82 तर डिझेल 74 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे, पण मराठी अंमलबजावणीचं परिपत्रक काढणाऱ्या एसटीच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयानं याला हरताळ फासला। कामगारांच्या परिपत्रकात इंग्रजी भाषेचा वापर केला आहे। पुण्यात साधेपणानं गणेशोत्सव साजरा करतानाच विसर्जन मिरवणुकीवरही बंदी केली। याच पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था पुढे आल्या असून उपनगरात फिरते विसर्जन हौद उपक्रम राबवला जात आहे। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे। चलनी नोटा, मुद्रांक, टपाल तिकीट, पारपत्र यांची छपाई करणाऱ्या नाशिक रोड येथील चलार्थपत्र भारत प्रतिभूमी या दोन्ही मुद्रणालयात आज रविवारपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत छपाई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुद्रणालयातील शासकीय पदाधिकाऱ्यांनी दिली। कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी दिली, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात दिला। देशात आतापर्यंत 35,42,733 कोरोनाबाधित असून 7,65,302 ऍक्टिव्ह केसेस तर 63,498 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 7,64,281 कोरोनाबाधित असून 1,85,467 ऍक्टिव्ह केसेस तर 24,103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। विदर्भवादी युवा टीमच्या वतीनं 1 कप चाय विदर्भ राज्य के नाम हा नाविन्यपूर्ण उपक्रम विदर्भात सुरू करण्यात आला। पहिले दुकान आज नागपुरातील श्रीकृष्णनगर वाठोडा रिंग रोड येथे सुरू झाला। या चहा विक्रीतून 1 रुपया विदर्भ आंदोलनाला देणगीची योजना आहे। प्रत्येक दुकानातून 3 ते 4 वैदर्भीय युवकांना रोजगार देण्याचा विदर्भ राज्याचा प्रचार असा हा उपक्रम असल्याची माहिती रामनेवले सुयोग निलदावार यांनी दिली। अन्य वृत्तात, कामठी तालुक्यात संततधार पाऊस तसंच पेंच प्रकल्पाचे 16 गेट उघडल्यानं कन्हान नदीच्या तीरावर असलेली गावं पुरानं वेढली गेली। तालुक्यातील आजनी गावाचा संपर्क तुटला असून राणी तलाव हा तुडुंब भरला, तर गोरा बाजार, छोटी आजनी, उंटखाना यासारख्या अनेक गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालं। पुण्यावरून INDRF चमू आली। रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं ग्रामस्थांना योपूरबाधित गावातून बाहेर काढण्यात आलं। बिना गावात सकाळी पालकमंत्री नितीन राऊत, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पूरग्रस्त स्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला। भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून 40 गावांना पुरानं वेढलेलं आहे। भंडारा शहरात अनेक ठिकाणी नगरच्या नगर पाण्याखाली आल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे दृश्य भंडारा शहरातील बसस्थानक परिसरातील आहे। हजारो लोक पुरामध्ये अडकलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यात पडलेल्या संततधार पावसामुळे धरण आणि प्रकल्पाचं पाणी सोडल्यानं नदी नाल्यांना पूर आला, यामुळे गोंदिया आणि तिरोडा या 2 तालुक्यातील जवळपास 20 गावांना फटका बसला। दरम्यान पाण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आलं। पुरामुळे जिल्ह्यात अन्नधान्यासह पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। नुकसानीचा त्वरित सर्वे करून मदत करावी अशा सूचना खासदार प्रफुल्ल पटेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी यंत्रणेला केल्या आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही गावातील नागरिकांना डोंग्यानं बाहेर काढलं जात आहे। रणमोचन गावात शाळेत पुराचं पाणी घुसलं,
आणि वृत्तात चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. महिनाभरात 25 रुग्ण दगावले तर बाधितांची संख्या ही 2000 पुढे गेली. सप्टेंबर महिन्यात आणखी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता 3 सप्टेंबर पासून पुढील 7 दिवस चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी केली. वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या सातत्यानं तसंच अप्पर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे वर उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं वर्धा नदीला आलेला पूर अद्यापही ओसरलेला नाही. नदीच्या पात्रातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यानं काठावरील शेतात कहर केला असून शेतात पाणी शिरून कपाशी सोयाबीनच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. शेतातील पिकं पाण्याखाली असून ती सडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आर्वी आष्टी देवळी तालुक्यातील नुकसान सर्वात जास्त आहे. गोसीखुर्द धरणातून 30,117 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं वैनगंगा नदी कोपली आहे. 25 वर्षांनंतर वैनगंगा नदीला महापूर येऊन ती गडचिरोली जिल्ह्यात धोक्याच्या पातळीवरून वाट फुटेल तिकडे वाहत असल्यानं नद्यांना पूर येऊन नागपूर गडचिरोलीसह जिल्ह्यातील तब्बल 10 मार्ग बंद पडले आहेत. तसंच देसाईगंज पुराच्या कचाट्यात सापडला आहे. आरमोरी ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून तब्बल 4 फूट पाणी वाहत असल्यानं जुना वघाळा गावात पुराचं पाणी शिरल्यानं प्रशासनानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अन्य वृत्तात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील दुर्गम भागातील 777 कोटी रुपये किमतीच्या पूल आणि रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ऑनलाईन संपन्न झालं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर रामदास आंबटकर, आमदार धर्मराव बाबा अत्राम, आमदार डॉक्टर देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या उद्घाटनाला उपस्थित होते. सततच्या पावसानं अमरावती जिल्ह्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं दररोज अपघात घडतात. वलगाव नजीकच्या पुलावरही जीवघेणे खड्डे पडले असून यात पडून चेतन रुमाले नामक माजी सैनिकही जखमी झाले. त्यांनी याबाबत थेट बांधकाम अधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रस्ता दुरुस्तीकरिता निधी नसल्यास मी माझ्या पेन्शनमधून देतो असं सांगून त्यांनी अधिकाऱ्यांची बोलतीच बंद केली. राज्यातील अकोला वाशिम धुळे नंदुरबार आणि नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत जातीय आरक्षण 50% पेक्षा जास्त होत असल्यानं भारतीय राज्यघटनेतील आरक्षण तरतुदीचा भंग होत असल्याची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. दरम्यान या 5ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा घेण्यात आल्या. आता 1 सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असून या निर्णयाकडे जिल्हा परिषद सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. अन्य वृत्तात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेल्या वसंत देसाई क्रीडा संकुलाची सध्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीनं मैदानांची साफसफाई तसंच कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुल सुरू करण्याचे आदेश देताच खेळाडू पोलीस आर्मी भरतीचे उमेदवार तसंच नागरिकांसाठी हे मैदान सज्ज करण्यात येत आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी एसटीला परवानगी दिली मात्र एसटीच्या एका सीटवर एकालाच बसण्याची परवानगी देण्यात आल्यानं एसटीचं उत्पन्न कमी झालं असून डिझेलचा खर्चही निघत नसल्यानं एसटी आता तोट्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आगारातून आंतरजिल्हा एसटी बस सोडताना प्रवाशांचा विचारही करावा लागत आहे. अनेक प्रवाशी बसमध्ये प्रवास करणं टाळत असल्यानं एसटी बस चालक आणि वाहकांना ड्युटी मिळत नाही. परिणामी चालक वाहकावर उपासमारीची पाळी आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडल्या जात असल्याची माहिती मुंबईवरून सीसीटीव्ही सर्व्हिसवाल्यांनी 28 ऑगस्टला पहाटे 5:20 बँकेचे व्यवस्थापक राजेश संधी यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ठाणेदार संतोष टाले यांना कळवलं. पोलिसांनी सापळा रचून चोरट्यास एटीएम फोडताना रंगेहात पकडलं. संदीप देवकर राहणार सावंगी तालुका पातूर जिल्हा अकोला असं आरोपीचं नाव. त्याच्या विरुद्ध अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा हा उपयोग असल्याचं सिद्ध झालं. वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मागील 15 दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे सर्व जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत. कारंजा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काजळेश्वर शेत शिवारात बोअर मधून चक्क पाणी ओव्हरफ्लो होत आहे. कारंजा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काजळेश्वर शेत शिवारात बोअर मधून चक्क पाणी ओव्हरफ्लो होत आहे. परिसरातील विहिरी पाण्यानं तुडुंब भरल्यात. नदी नाले ओढे खळखळून वाहू लागल्यानं जलसमृद्धी तर झाली मात्र अतिपावसानं उडीद मूग आणि सोयाबीन सारख्या पिकांचं देखील नुकसान होत आहे. पौराणिक ग्रंथात
कोरी भूमी असा उल्लेख असलेला तीर्थक्षेत्र नांदेड जिल्ह्यातील माहूरगडचा परिसर पावसाळ्यात अनेक रंगीबेरंगी फुलांनी बहरतो। ही विविध आकर्षक आणि मनमोहक फुले पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात। अन्य वृत्तात नायगाव तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या मुगाला मोड फुटल्याने पीक पूर्णतः नष्ट झाला। सध्या तरी तूर आणि कापसाचं पीक जोमात असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र भविष्यात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। श्री विसर्जन आपल्या दारी या योजनेअंतर्गत हिंगोली नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात असलेल्या श्री विसर्जनासाठी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत। वेगवेगळ्या भागात नगरपालिकेचे पथक वाहनाद्वारे जाऊन सार्वजनिक गणेश मंडळाच्या आणि घरगुती श्री मूर्तींचं विसर्जन यामध्ये केलं जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी श्री विसर्जन करावं असं आवाहन मुख्य अधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी केलं आहे। अन्य वृत्तात हिंगोलीतील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर संस्थाननं यंदाचा श्री उत्सव रद्द केला असताना अनंत चतुर्दशीला मानाचे 1001 मोदकांचा नैवेद्य चिंतामणी विघ्नहर्त्याला दाखवला जाणार आहे। या निमित्तानं नवसाचे मोदक बनवायचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे। परभणी शहरातील धारोडवरील हिंदू स्मशानभूमीमध्ये अनेक समाजात नागरिक अंत्यसंस्कारासाठी येत असतात। या स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर तणकट आणि झाडं वाढल्यामुळे आलेल्या नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अडचणींना सामोरं जावं लागत आहे। या गंभीर बाबींकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते। औरंगाबाद येथील जायकवाडी प्रकल्प मंडळाचे मुख्यालय लातूर येथे स्थलांतरित करण्यास मान्यता मिळाली आहे। आमदार धीरज देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लातूरला स्थलांतरित झालेले हे कार्यालय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण या नावाने अस्तित्वात येणार आहे। या माध्यमातून या परिसरातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून दुष्काळी परिस्थिती तसंच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी योजना राबवल्या जाणार आहेत। अन्य वृत्तात लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात प्रभाग निहाय गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत। संकलित केलेल्या मूर्तींचं पालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन केलं जाणार असून त्यासाठी प्रभाग निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। आतापर्यंत 18,698 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात प्रशासनाला यश आलंय। 1,22,979 रुग्णांची तपासणी केली असून त्यापैकी 94,804 रुग्ण निगेटिव्ह आले असून 26,439 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा आहे। काँग्रेस पक्षच देशाला स्थिर सरकार देऊ शकतं। आज देश पुन्हा पारतंत्र्यात येण्याची घाट सत्ताधारी रचत आहेत। जातीय विष पेरून दोन धर्मांमध्ये दुही निर्माण करण्याचं काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मुझफ्फर हुसेन यांनी केला। धुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। अन्य वृत्तात साक्री तालुक्यातील घाणेगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट पसरलंय। या बिबट्याला वनविभागानं तात्काळ जेरबंद करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। या बिबट्यानं आतापर्यंत 15 मेंढ्यांचा फडशा पाडलाय। अक्षय कुमार सोबत गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यावर लाखोंच्या संख्येनं कमेंट येतात। एका चाहत्यानं कमेंट केली की तू फुलांपेक्षाही मोहक असून तुझे सौंदर्य पाहतच बसावे असं वाटतं। नोरा फतेहीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ती श्रद्धा कपूरला दिलबर गाण्यातील मेन स्टेप शिकवते, परंतु गाण्यातील हुक स्टेप्स न करता दोघी डान्स करू लागतात। यावेळी श्रद्धा आणि नोरा दोघींच्या हालचाली ही अप्रतिम दिसतात। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का सोशल मीडियावर सर्वाधिक आवडणाऱ्या जोडींपैकी एक असून या जोडीनं आई बाबा होणार असल्याची मीडियावर माहिती दिल्यामुळे फक्त क्रीडाच नव्हे तर बॉलिवूड क्षेत्रातूनही शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे। अपेक्षित नसताना मला खेलरत्न पुरस्कार मिळाल्यानं आनंद तर झालाच, मात्र आता जबाबदारी वाढली। टोकियोत ऑलिम्पिक पदक खुणावत असून ते मिळवून देणारच असा निर्धार भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिनं व्यक्त केला आहे। आता हवामान वृत्त। कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे। आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले, तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा। वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे। त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।